अविनाश जी, महेश कदम यांच्यावर वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे की महापालिकेच्या डॉक्टरला मारहाण केलेली आहे. काय नक्की संपूर्ण प्रकरण काय? मला असं वाटतं की विषय असा आहे की एक किडनी पेशंट महिला जिने आपल्या मुलाला किडनी दिलेली आहे आणि मुलालाही एक किडनी आहे आणि आईलाही एक किडनी आहे. ती बाई काल कोविड पॉझिटिव्ह आली आणि कोविड पॉझिटिव्ह आल्याच्यानंतर जस्ट काही दिवसापूर्वीच तिचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं. तर तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज होती. महेश कदमचं म्हणणं असं होतं की त्या महिलेला आपण आपलं जे ग्लोबल आहे तिथे ट्रान्सफर केलं पाहिजे, कारण तिथे काही प्रमाणात सुविधा आहेत. परंतु तिला ग्लोबलला न पाठवता तिला कोविड सेंटरला पाठवत होते, जिथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. मागच्या कोविडच्या जो पहिली लाट होती त्यावेळेला जर तुम्ही पाहाल तर सगळ्यात जास्त बोंबाबोंब ही आपल्या जिथे कोविडची लोकं ठेवायची तिथे होत होती. आणि म्हणून महेशने सांगितलं की यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, हे मेडिकली अनफिट आहेत, त्यामुळे त्यांना ग्लोबलला पाठवा. डॉक्टर ऐकायला तयार नव्हते, डॉक्टर सतत वाद घालत होते आणि त्या वादात डॉक्टर आणि महेश कदम या दोघांमध्ये तो वाद झाला आणि त्या दोघंही एकमेकांच्या अंगावर गेले आणि मग शेवटी महेश कदमचा हात उठला. मला असं वाटतं की डॉक्टरांनी जर तुमच्या हातात अधिकार आहेत तर त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. आम्ही जी गोष्ट सांगतो त्यांनी सांगितलं ग्लोबलला जागा नाही, ग्लोबल आम्ही माहिती घेतल्याच्यानंतर ग्लोबल पूर्ण खाली होतं, बऱ्यापैकी खाली होतं. सो ग्लोबलला जागा असेल आमचं काय? महेश कदम हा मागचे अनेक वर्ष मेडिकलमध्ये काम करतो, तो स्वतःच्या संस्थेच्या नावाने फाउंडेशनच्या नावाने अनेक गरिबांना कॅन्सरसाठी असेल ऑपरेशनसाठी असेल मदत करत असतो. आणि हाही विषय त्याचा काही घरचा वैयक्तिक नव्हता, त्या महिलेचा त्याचा काही संबंध नाही आहे. आमच्या पक्ष कार्यालयात चालत आलेली ती महिला होती, तिचा मुलगा आमच्या पक्ष कार्यालयात आला होता आणि त्यांनी ती कंप्लेंट केली होती. आमचं म्हणणं एवढंच होतं की तिला व्यवस्थित सुविधा मिळाली पाहिजे, तिला ग्लोबलला पाठवा. सो डॉक्टरांनी खोटा आरोप लावला, खोटे वाद केले आणि संघटना एकत्र आणून हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं, मी या सर्व डॉक्टरांना सांगतो, आम्हाला तुमचा आदर आहे. मागच्या कोविडमध्ये तुम्ही जे काम केलं ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही, परंतु तुम्ही काही डॉक्टर याचा गैरफायदा घेतात. सो कृपया या सगळ्याचा गैरफायदा घेऊ नका. सरकारने जे तुम्हाला अधिकार दिलेत हे लोकांसाठी दिलेत, तुम्ही ठरवू नका की लोकांना कुठे जायचं. जर एखादी चांगली सुविधा एखाद्या माणसाला मिळावी यासाठी जर मनसे भांडत असेल तर तुम्हाला अडचण काय? आणि जागा खाली असताना आम्ही म्हणत होतो की तुम्ही आम्हाला ट्रान्सफर करा ग्लोबलला. सो यातून हा झालेला वाद आहे आणि जे काय डॉक्टरांनी केलं आहे, ज्या काही ठराविक डॉक्टरांनी, माझा रोष हा सगळ्या डॉक्टरांवर नाही, आम्ही पुन्हा सांगतो डॉक्टर देवासारखे या कोविडमध्ये डॉक्टरांनी काम केलं, पण काही ठराविक डॉक्टर हे स्वतःच्या अधिकारांचा गैरफायदा घेत आहेत आणि त्यातून हा गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही सगळेच महेशच्या पाठी खंबीर उभं आहोत. महेशनी हे स्वतःच्या घरासाठी केलं नव्हतं, एका जर किडनी पेशंट महिलेसाठी जिने आपल्या मुलाला आपली किडनी दिलेली आहे अशा महिलेसाठी जर आम्ही भांडत असू आणि आमच्यावर असे गुन्हे होत असतील तर हे दुर्दैवी. आम्ही आमची वकिलांची जी टीम आहे ती कालपासूनच कामाला लागली आहे आणि त्याचं जामीन होण्यासाठी जे काय प्रयत्न करावे लागेल ते आम्ही करू. पण मला असं वाटतं की ह्यांना कळलं पाहिजे आम्ही भांडतोय कोणासाठी. आम्ही भांडतोय लोकांसाठी. आम्ही आमच्या घरच्यांसाठी तुमच्या कार्यालयात येऊन भांडतोय का, तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन भांडतोय का? नाही ना. आम्ही ज्या वेळेला महेश कदम पॉझिटिव्ह आला कळला तर स्वतः जाऊन ॲडमिट झाला, त्यांनी कोणाला त्रास नाही दिला की मला याच हॉस्पिटलला ठेवा. पण ज्यावेळेला लोकांची वेळ येते, ज्यावेळेला लोकांना गरज असते, अशा वेळेला जर आम्ही एखादी गोष्ट करत असेल तर कृपया त्याचं राजकारण आणि गैरफायदा घेऊ नका. कारण ठाणे महानगरपालिकेतल्या एका मोठ्या राजकीय नेत्याच्या दबावानंतरच हा गुन्हा दाखल झाला आहे. एका ज्येष्ठ नगरसेवकाने हा महेश्वर गुन्हा दाखल करायला लावला होता आणि मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. आज आमची वेळ आहे, उद्या तुमची वेळ असेल.